नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आता वाजले आहेत सकाळचे 11:15 आणि आम्ही आज बाहेर जाणार आहोत। आणि ते कुठे जाणार आहात तुम्ही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही आहे माझी वहिनी, हाय। हे आहेत सासू आई आणि ही आहे माझी मम्मी, हाय। तर आम्ही चौघे आज जाणार आहोत कुठे ते तुम्ही या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा। लेट्स गो। तर आम्ही आता निघालो आहे बिल्डिंगच्या खाली, पोचलोय। हे आहे माझ्या भावाचं मेडिकल। विक्स की गोली दो, खिचखिच दूर करो। फ्रीमध्ये काहीच देत नाही आम्हाला, बस नाश्ता कर ले। तर आम्ही आता आलो आहे स्टेशनला तिकीट काढायला। विठ्ठलवाडी स्टेशनला आहोत। आम्ही आलो, एक सेकंदासाठी ट्रेन मिस केली, आम्हाला आता वेट करावं लागणार आहे। आम्ही जाऊ आता थोड्या वेळाने। खूप छान छान प्राणी बघायला मिळतील आपल्याला। Thank you.
मोठे बघा, एक दोन तीन चार लोक असतात, दोन पोर पोर बघा, एक सात वर्षाचा पोर, सहा वर्षाची पोरगी आहे आणि नऊ वर्षाचा पोर आहे. तिकीट काढून झालेलं आहे आमचं प्राणी संग्रहालयाचं, तर आम्ही आता एंट्री करणार आहोत. तर चला पाहूया इथलं प्राणी संग्रहालय कसं आहे ते. ह्याला बघून लहानपण आठवलं असेल, कोण आहे हा नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा आहे पानघोडा, पानघोड्याचं दर्शन झालेलं आहे फक्त आम्हाला. पान घोडे पाण्यातनं निघत आहे, आम्हाला फक्त पान घोडे व्यवस्थित बघायला मिळाले आणि हत्ती, चित्ता चित्ता बिबट्या कोल्हा तरस वाघ यांना पण बघितलं, पण ते आराम करत होते, झोपलेले होते, त्यांचा वेळ झालेला वाटतं झोपायचा, त्याच्यामुळे त्यांना बघता नाही आलं व्यवस्थित जवळून आणि शूटही नाही करू शकलो. हे आहेत चितळ, चितळ स्पॉटेड डिअर, यांची संख्या खूप जास्त दिसते तशी बघायला गेलं तर. आपण आता पाहिलं ते चितळ होतं. आता आमचं माकड बघून झालं, पानघोडा बघून झाला, वाघ बघितला पण कॅप्चर नाही करू शकलो कारण की ते खूप लांब होते आणि कॅमेरात येतच नव्हते, ते झोपलेले होते आराम करत होते म्हणजे. आणि चित्ता पण कोल्हा पण त्यांनी पण तसंच केलं आमच्याबरोबर, त्यामुळे फक्त आम्ही पानघोड्याला आणि हत्तीला कॅप्चर करू शकलो. आता आम्ही जात आहे पक्ष्यांना आणि अजगर साप जे काही आहेत त्यांना बघायला. प्राणीच्या बागेत आलेलो आहोत आपण, दिवसेंदिवस प्राण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. बघतोय आपण की प्राण्यांची जागा जी आहे ती माणसं त्या माणसाने राहण्यासाठी त्यांनी जनावरांची घरं तोडलेली आहे, नष्ट झालेली आहे. पुढच्या पिढीला काय दाखवणार आपण, बरोबर. त्याचमुळे आता आपण बघू हळूहळू प्राणीबागात काय आहे काय नाही आहे. काही प्राणी जेवढे दिसतील तेवढे दिसतील, पाहू निसर्ग वातावरणाचा आनंद घेऊ हळूहळू. तर आता जाऊया आपण पुढे पक्षीगृहाकडे. कीटक इत्यादी सर्व काही खातात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपली शिखर अख्खी घेऊ शकतो. किती छान बसला आहे तो पक्षी. तर हे आहे करण पोपट. हा सुंदर पक्षी जगात आढळणाऱ्या पोपट जमातीतील सर्वात मोठी प्रजाती आहे, जी लांब शेपटीद्वारे सहजपणे ओळखली जाते.
शेपटांची लांबी त्यांच्या शरीरापेक्षा सुद्धा बऱ्याचदा मोठी असते. हा पोपट आहे सैन्य मकाऊ. हे जास्त करून दक्षिण अमेरिकेत आढळतात. हे हां 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 हे आहेत राखाडी पोपट. हा पोपट 40 ते 60 वर्षाचं दीर्घायुष्य असलेला एकल पक्षी आहे आणि हा नक्कल करण्यात खूपच हुशार आहे. आणि हे जास्त करून आफ्रिकामध्ये आफ्रिकात आढळलेला पक्षी आहे. हा बघू शकता की खूप सुंदर आणि छान मस्त बसलेत ते राखाडी पोपट. हे पक्षी आहेत कॉकटील. हे मैत्री करणारे व सहज मिसळणारे पक्षी आहेत. खूप मन मिळाऊ पक्षी आहेत. हे बघू शकता तुम्ही किती छान एकत्रित बसलेले आहेत. आणि हे ऑस्ट्रेलियात आढळणारे पक्षी आहेत. हे आपल्याकडे सहसा बघा. पेंग्विन आपण फक्त टीव्हीमध्ये बघतो, व्हिडिओजमध्ये बघतो. आज आम्ही प्रत्यक्ष बघणार आहोत पेंग्विन कसा दिसतो. बघा, इथला जाण्याच्या आधी इथे आधीच नोटीस बोर्डवर नोटीस लावून ठेवली त्यांनी, कृपया मोबाईल आणू नये वगैरे. पण मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी करेल. नाही झालं तर मग ट्राय टू अंडरस्टँड मी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया. आणि आम्ही आता सर्वात आधी भेटणार आहोत इथे माझ्या भावाला. तुम्ही गेटवेला आले आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला ते इथे आहेच. तुमचं नाव सांगा सर. माझा मोठा भाऊ हा इथे असतो ड्युटीला. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. दुपारपासून गेलेलो, भरपूर फिरलो, खूप थकलो आहे आम्ही. आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला. घरी येऊन अर्धा तास झाला
पण थोडेसे गेस्ट वगैरे आले होते त्याच्यामुळे आणि मोबाईल आल्या चार्जिंगला लावला. आता आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.